आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नेमकं काय म्हणायचं बाबा तुला? एवढंच म्हणायचं सरू, सरू आले, सरू तू सुखरूप आहेस ना ग? सरू अंग धनंजय कुठे? बघा तिला आधी बसू द्या, एवढा मोठा प्रवास करून आले, तिला रिलॅक्स होऊ द्या. ये बस. सरू अग धनंजय कुठे? सरू अग तिकडे काय झालंय आम्हाला सगळं सविस्तर सांग. मंगलताई तिला जरा स्वस्त बसू द्या. सरू थोडक्यात सांग काय झालं तिकडे ते. धनंजय नाही सापडले. म्हणजे तू एवढा आटापिटा केला, एवढं जगं केलं, पण तो सापडला नाहीच. आदित्य सावी कुठे? मला तिला भेटायचं. अंगणात बसली. चल नाही 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 अहो काय बोलताय तुम्ही. माई मसाले, माई मसाल्यांची ख्यातीच ती आहे. आमचा मालाचा पुरवठा आणि आमची विश्वासार्हता हे दोन्ही ग्राहकांना आवडतात म्हणून तर. नाही तुम्ही एक काम करा, तुम्ही ट्रक पाठवा. ओके हा थँक यू. माई रोहिणी कुठेच दिसत नाहीये. असेल इथेच कुठेतरी, बघ. नाही हो, नाश्ता झाल्यावर कामावर येणार होती पण त्यानंतर दिसलीच नाही. मी नाही बघितली तिला. अहो माई तुमच्याकडे सकाळी रजिस्टर घ्यायला गेली होती ती, तेव्हापासूनच गायब आहे. कोणाशी बोलती? तू नसल्यापासून असंच करते ती, कुणाशी काहीच बोलत नाही, एकदम शांत बसते. तुझा आणि तिचा फोटो घेऊन बसलेली असते फक्त, आणि जे काय बोलायचं ना त्या फोटोशीच बोलते. आत्ताही तेच चालू असेल तिच. एकदम शहाण्या मुलीसारखी वागते ग, खूप एकटी पडली आहे ती. आई आज आम्हाला शाळेत चेस शिकवलं, तुला येतं का ग चेस खेळायला? तू आलीस ना की आपण दोघी खेळूया. तुला माहितीये का मी ते मंगल आजी, शिशी आजी कुणालाच त्रास नाही देत, एकदम गुड गर्ल सारखी वागते. त्या दोघी सारख्या टेन्शन मध्ये असतात आणि बाबा एकटाच फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. मग मी माझा अभ्यास स्वतःच करते, माझं जेवते, स्वतः जाऊन क्लास मध्ये दूध ओतून घेते, कुणालाच त्रास देत नाही आणि उलट उत्तर पण देत नाही. अजिबात काळजी करूच नको आई माझी, तुझं काम लवकर पूर्ण व्हावं आणि आईला लवकर घरी पाठव. आई आय मिस यू. सावी आईची आठवण येते का ग तुला? हो खूप जास्त. मला तिच्याशिवाय नाही करमत. आजी आई कधी परत येणार ग?
मला नाही माहित ग, पण ना एक काम करता येईल. काय? बाप्पा तुझा ऐकतो की नाही? मग बाप्पाला सांग माझ्या आईला लगेच माझ्या समोर आण. बाप्पा ऐकेल माझं? हो, बाप्पा लहान मुलांचं ऐकतो की नाही? नको, आई तिकडे कामात असेल ना, नको तिला डिस्टर्ब करायला. अगं आई कामात असेल तर बाप्पा तसं सांगेल ना. तू डोळे बंद कर आणि बाप्पाकडे माग, तर सांगून बघ त्याला. ठीक आहे. सांगितलंस का बाप्पाला? हो बाप्पा, माझ्या आईला माझ्या समोर आणा प्लीज. मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. हा हो. आता हळूहळू तुझे डोळे उघड. मी पण तुला खूप 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 मिस करत होते का? काय झालं माई, असे का पाहताय? नाही ग, कौतुक वाटतंय तुझं मला. मैत्रिणीच्या काळजीनं किती काळवणलीस. खूप काळजी वाटते का तुला? काही काळजी करू नकोस, असेल ती इथेच. हा नाही ओ माई, रोहिणी पण नाहीये आणि रजिस्टर पण नाहीये. अगं सावित्री, हे बघ रोहिणीचं रजिस्टर, ती गावाला गेली, जाताना मला रजिस्टर देऊन गेली. गावाला? अशी कशी गेली गावाला? अहो तिचं सगळं सामान सुमान इथे, शिवाय मोबाईल ही रूम मध्ये ठेवून गेली आणि हो पर्सही तिथेच आहे. पर्स आणि मोबाईल न घेता कशी गेली? इमर्जन्सी होती. इमर्जन्सी असली की कसं आपण धावत जातो? येईल 2-3 दिवसात. अगं पण ती तर माझी जिवलग मैत्रीण आहे, आणि मला न सांगता अशी तडका फडकी नाही जाणार ती. शिवाय माई पर्स आणि मोबाईल ठेवून कशी जाईल ती? सावित्री,